राष्ट्रवादी कांग्रेस के विजयी उम्मीदवार प्रफुल्ल पटेल शनिवार को नागपुर पहुंचे। नागपुर पहुंचते ही उन्होंने राज्यसभा चुनाव के नतीजों पर पत्रकारों से बातचीत की। उन्होंने कहा कि ग्रुप वोटिंग पर ज्यादा नजर रखनी पड़ती है। जी हां, गुप्त वोटिंग पर ज्यादा नजर इसलिए भी रखनी पड़ती है क्योंकि इसमें हेराफेरी के मामले दिखाई पड़ते हैं। महाराष्ट्र के चुनाव पर भी इतनी नजर क्यों रखनी पड़ रही है, ये सवाल उन्होंने उठाया। अनकेला है आमच्या तिन्ही पक्षाचा जर हिशोब केला तर तशी आमची मेजॉरिटी आहे। दुसरी गोष्ट, अनेक अपक्ष आहे, अनेक लहान पक्ष आहे, त्यापैकी सुद्धा जे सरकारमध्ये असलेले काही लहान पक्ष आहे किंवा जे सरकारला पाठिंबा देणारे लहान पक्ष आहे त्यांनी आवर्जून मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलेलं आहे। आता प्रश्न एवढाच आहे की काही अपक्षांचा मत आणि जास्तही नाही, माझा अंदाज आहे की 4-5 लोकांचा मत जे अपेक्षित होता ते मिळाला नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक आमचाच मत अपात्र काला वैध ठरला। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना ते मतदान देण्यासाठी जामीन मिळाली नाही। या तिन्ही जर गोष्टीचा विचार केला तर काही फार काही मोठा फरका नाही आहे। आणि असा काही एकदम म्हणायचा की अचानकच काही लोक नाराज आहे, अपक्षांमध्ये काही लोकांची काही वेगळी प्रवृत्ती पण असू शकते, काही लोकांची काही क्षणिक काही छोट्या मोठ्या कामासाठी नाराजी असू शकते, आता त्याच्या खोलात जावं लागेल।